ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कलर पण टाकतात पण आपण कलर नाही टाकला. बाहेर जे बनवतात त्यामध्ये कलर असतो. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. दसरा झालेला आहे आणि 9-10 दिवसाचा जो उपवास होता तो उपवासानंतर आज बऱ्याच दिवसाने घरी नॉनव्हेज होणार आहे. तर सकाळी सकाळी जाऊन आणि चिकन घेऊन आलो आहे. तर आज आपल्याला काहीतरी मस्त अशी रेसिपी बनवायची आहे. बरेच दिवस झाले चिकन पण खाल्लेलं नाही आहे. तर कसं आहे, जे नॉनव्हेज खातात ना त्यांना माहिती आहे की बरेच दिवस झाल्यानंतर एक अशी आवड निर्माण होते की आज काहीतरी खाल्लं पाहिजे. तर त्यासाठी आज काहीतरी स्पेशल बनणार आहे आपल्या घरी. आणि आज पावसाचं वातावरण आहे बाहेर, म्हणजे दहिसरला तरी पाऊस पडतोय. आता ताईला फोन केला तर बोरलीला पाऊस नव्हता, कदाचित थोड्या वेळानंतर जाईल. तर पावसाचा आता सध्याचा पाऊस असाच असतो, इथे पडेल पुढे पडणार पण नाही. तर चला म्हणजे जाऊया जरा किचनमध्ये आणि जेवण बनवून घेऊया. अवनीजी पण गुड मॉर्निंग झालेली आहे. हाय अवनी, गुड मॉर्निंग. आदय आहात कसा? अच्छा, गुड मॉर्निंग. या आता नेपान, गुड मॉर्निंग. हे खेळणं बघताय ना, अवनीचं फेवरेट आहे. एन्जॉय करत असते खेळण्याबरोबर. कुळकुळ आहे मस्त. किचनमध्ये आपण आलो आहे तर इकडे आहे ना चिकन मस्त साफ करून घेतलेलं आहे. तर ह्याचं आपल्याला काय बनवायचं, ग्रेव्ही आणि ह्याचं चिकन 65. असं आज दोन आयटम आपल्याकडे आहेत मस्त दुपारच्या जेवणासाठी. तर पहिलं काय मॅरिनेट करून घेऊया. हो ओके. आलं लसूण पेस्ट. हा, आलं लसूण पेस्ट शक्यतो ना घरीच बनवायची. थोडीशी हळद घरी बनवल्याने कसं येतो, स्वाद येतो आणि कसं आहे शेवटी घरगुती ती घरगुती. हो, आपला गळशी बंधू मसाला. ओके, मीठ टाकते थोडस. अच्छा, मॅगी मसाला थोडासा. मॅगी मसाला ना थोडासा वापरायचा, त्याने पण एक वेगळीच चव येते. चिकन मसाला थोडा. चिकन मसाला आता ऍक्च्युअली कसं दोघांसाठीच आपण बनवतोय. तर चिकन मसाल्याचं एक पॉकेट आणि मॅगीचं एक पॉकेट, पाच पाच वाला बस झालं. ते लिंबू पेळते थोडा. अच्छा, लिंबू 5 रुपये झालाय. 5 रुपयाला एक लिंबू आमच्याकडे मिळतो पण त्याच्यामध्ये रस बघा किती आहे. महागाई वाढत चालली पण त्यासोबत भेसळ पण भरपूर चाललंय. पहिल्यासारखं आता ना काय नाही भेटणार. आता हे आपण 10-15 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूया. अच्छा, तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. ओके, हे मॅरिनेट करायचं आपल्याला 65. हो, ते पण करून घेऊया ना आताच. हो, तर इकडे थोडे आपण बोनलेस पीस काढलेले आहेत. तर याचं आपल्याला चिकन 65 बनवायचं आहे. चिकन 65 मसाला टाकते. अच्छा, गावाला मी आता मध्ये कर्ड फ्राय बनवलेलं ना, तर आम्हाला वाटलेलं काय आहे नेमकं, कारण चिकन 65 मसाला थोडासा वेगळाच दिसतो बघा. कॉर्नफ्लॉवर. अच्छा, थोडस मीठ टाकते. अच्छा, मिक्स करून घेते मी. ओके, तुम्हाला जर आवडत असेल ना तर याच्यामध्ये अंड सुद्धा टाकू शकता. ऍक्च्युली शक्यतो चिकन 65 मध्ये टाकतात पण आज आपण नाही टाकत आहे. आता हे ठेवून देऊया, नंतर फ्राय करूया. तर ग्रेव्हीसाठी इकडे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलंय. चिकन 65 साठी इकडे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलंय. वाटणसाठी इकडे आहे ना काय घेतलंय, इकडे कांदा घेतलाय, टॅमेटो, ओलं खोबरं आणि थोडे लसूण. याला वाटून घ्यायचं. हो, भाजायचं पहिला. अच्छा, खोबरं कांदा भाजून मिक्सरला वाटायचं. ये पुढे, ये लवकर, ये 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 ये. बापरे एक्साइटमेंट बघा. ये लवकर, ये 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 ये. अरे ये अवनी उपडी तर होते पण अजून पुढे यायला एवढं काही जमत नाहीये. अवनी ये ये इकडे लवकर, पुढे ये, पुढे ये, ये पप्पाकडे ये लवकर, ये 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 ये. प्रयत्न सुरू आहेत पण काय जमत नाहीये. तर आम्ही आणि शक्यतो अशी खेळणी वगैरे पुढे देऊतो, म्हणजे त्याला बघून बघून तरी आहे ना ते पुढे येईल लवकर. तर आपल्याला आता कांदा भाजून घ्यायचा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे ना. खोबरं भाजून घेऊ त्याच्यावर. अच्छा, मग वाटण नंतर आपलं तयार करून घ्यायचं. लसूण पण टाकते त्यातच, ती पण थोडी भाजली जाय. अच्छा, लो गॅसवरच करायचं, म्हणजे कांदा व्यवस्थित वाटला पाहिजे, म्हणजे वाटण आपलं मस्त होतं. तर याच्यामध्ये ना आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं, म्हणजे ओलं खोबरं किसून घेतलं, ते भाजलं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो आणि
लसूण पण आहे, लसूण पण थोडी भाजून घेतलेली मगाशी बघितली तुम्ही, तर आता हे मस्त वाटून घेऊया. इकडे बघताय वाटण तर आपलं तयार झालेलं आहे, आता मस्त फोडणी देऊया आणि चिकनची जी ग्रेव्ही आहे तर चिकन बनवून घेऊ, त्याच्यानंतर मग चिकन 65 करूया. तेल टाकून घेते. अच्छा, चला फटाफट फोडणी देऊया म्हणजे मग चिकन 65 करायला पण आपण तयार. कांदा टाकून घेते, तेल गरम झालंय. थोडीशी लसूण पण टाकते. अच्छा, तेजपत्ता टाकते मी. थोडासा कढीपत्ता, कांदा लसूण आपण भाजून घ्या व्यवस्थित, मग आपलं वाटण आणि चिकन घालून देऊया. कांदा लसूण भाजलाय, आता आपण मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद, गडशीबंधू मसाला, चिकन मसाला, मॅगी मसाला. चिकनमध्ये जर मॅगी मसाला वापरत नसाल ना, नक्की ट्राय करा, खूप छान चव येते. आणि हे वाटण केलंय ते घालून घेते. ओके, हे वाटण आपण बनवले आहेत ना मगाशी, हो ते टाकून घेतो. मेन कसं या वाटणाने ना ग्रेव्ही छान होते. त्याला एकदा वाफवून घ्यायचं ना. हो, वाटणाचं पाणी टाकते थोडस, मस्त मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर एक वाप आणूया, एक वाप आली मस्त की मग चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. वाप काढूया 5 मिनिट. 5 मिनिट झाले आहेत, आता बघूया. मस्त कड आलाय, मस्त उपे झाले बघा. आता चिकन घालून घेऊया. ओके, चिकन मस्त मॅरिनेट झालंय. चिकन आपण आता त्या ग्रेव्ही मध्ये मिक्स करूया. एक बटाटा पण घेते मी. अच्छा, बटाटा कोणाला आवडत असेल तर घालू शकता. हो, आम्हाला ऍक्च्युली दोघांना पण आवडतो चिकन मधला बटाटा. अरे मस्त, आता मिक्स करून घेऊया. पाणी नाही घालायचं पहिले, असं शिजवते, नंतर हवं असेल तर थोडस पाणी घाले. ओके, ऍक्च्युली मॅरिनेट करताना मी मीठ घातलंय थोडस, तरी आता थोडं मीठ घालते. बर, चवीनुसार. हो, आणि आता याला एक मस्त वाप आणून घेऊया, म्हणजे पाणी नंतरच मिक्स करू. हो, ऍक्च्युली मॅरिनेट झालंय तर लवकर शिजेल. हो, आणि बटाटा काय वाफेवर शिजतोच. ते तर आहे. पाच मिनिटं झालेत, आता आपण बघूया. मस्त उकळी आले आणि पाणी सुटलंय. थोडस पाणी ऍड करते मी. हो, थोडस करा, आपल्याला कसं आहे भाताबरोबर पण थोडस ग्रेव्ही हवी. हो, ऑलरेडी कशी ग्रेव्ही आहे बघ. झालं चिली, बरंच पाणी सुटलं त्याला. हो, तर आता एक 10-11 मिनिटं शिजवून घ्यायचंय, मग आपलं चिकन झालं तयार. तर तिकडे आहे ना, त्या दुसऱ्या ह्याच्यावरती आपण तेल ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपण चिकन 65 करायचंय. तेल तापलंय मस्त. आता आपण जे मॅरिनेट झालेले इकडे पीस बघताय तुम्ही, बोनलेस पीस आपण घेतले, ते मस्त मॅरिनेट झाले. तर आता याच्यामध्ये आपण डीप फ्राय करून घ्यायचंय. स्लो गॅसवरच करायचे. एक बाजू व्यवस्थित शेकली की आपण उलटे करूया. ऍक्च्युली याच्यामध्ये कलर पण टाकतात, पण आपण कलर नाही टाकला. बाहेर जे बनवतात त्यामध्ये कलर असतो, त्यामुळे ते थोडे रेड रेड दिसतात. छान पद्धतीने शेकून घ्यायचे त्यांना. म्हणजे मॅरिनेट झाले तर लगेच होतील आणि मास आहे ना, बोनलेस होत आहे.
इकडे बघताय चिकन 65 मस्त तयार झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया. स्टार्टर म्हणून आहे ना, मस्त एकदम खायला. तर बाकीचे जे आहेत ना एक ते पण आपण ह्याच्यामध्ये सोडूया. इकडे चिकन 65 होत आहे आणि इकडे चिकन पण आता लगभग तयार झालंयच म्हणायला हरकत नाही. हे बघ, एक 10-11 मिनिटं झालेत, मस्त कड आलेला आहे. तर आता याच्यामध्ये फक्त आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे. इकडे बघताय आजची स्पेशल डिश, म्हणजे आपण स्टार्टर म्हणून खाऊ शकतो, तर हे चिकन 65. घरी कसं आहे, असं काय काय नवीन नवीन गोष्टी जेव्हा बनतात ना तेव्हा खायला भरपूर मजा येते. तर आपण एक ट्राय करून बघूया कसं झालंय ते. मस्त आहे ॲक्च्युली. जो चिकन 65 मसाला असतो ना, त्याने याला ॲक्च्युली चव येते चिकनला, नाही तर चिकन काय भाजून पण चांगलं लागतं. तर फक्त अंड्याची कमी, अंडा पण टाकले नाही, काहीतरी वेगळं बघूया म्हटलं काय लागतं कसं लागतं ते. मस्त लागतं, म्हणजे बिना अंड्याचं पण चिकन 65 भारी एकदम. तर आता चिकन पण शिजलंय, चिकन 65 आम्ही खाऊन घेतो आहे, त्याच्यानंतर मग जेवायला बसूया. जेवण मस्त तयार झालं आहे मंडळी. तर आपल्या जेवणामध्ये आज चिकनची ग्रेव्ही आहे, कांदा, निंबू, चपाती आणि भात. अवनी गाणं गाते बघा. या म्हणजे जेवायला या, दुपारचं जेवण रस्सा मस्त चिकनचा. बरेच दिवसाने परत एकदा चिकन खातोय, मस्त झालंय. थोडस तिखट कमी झालंय पण छान आहे, मस्त एकदम टेस्टी असं चिकन खायला. या म्हणजे 10-12 दिवसानंतर चिकन खातोय. नॉनव्हेज लोक जे खातात ना त्यांना कळेल की 12-13 दिवस चिकन नाही भेटले काय होतं. तर चला म्हणजे आता जेवतोय, तर तुम्ही पण सुद्धा जेवायला या. आणि हा व्हिडिओ पण आता मी थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.